नमस्कार. आज आपण आलो आहे वैभोळी बस स्टँडमध्ये. एक 10-12 वर्षापूर्वी बघितलं तर हे बस स्टँड इथे रस्त्यालगतच्या पिकअप शेडमध्ये होतं. लोकांची गरसोय व्हायची, गाड्या लावायला जागा नव्हती, प्रवाशांना बसायला जागा होत नव्हती. शाळा कॉलेजची मुलं असतील किंवा प्रवासी असतील त्यांची खूप मोठ्या प्रमाणात गरसोय होत होती. आणि असंच 2009 साली ज्यावेळी इथले स्थानिक माजी आमदार प्रमोद जठार या ठिकाणी आमदार झाले त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे विषय मांडला या बस स्टँडाबाबत आणि त्यांनी मनावर घेतलं आणि एक 3-4 वर्षापूर्वी हे बस स्टँड झालं, सुसज्ज झालं, गाड्या लावायला जागा मिळाली आणि आज लोकांची जी गैरसोय होती ती या ठिकाणी दूर झालेली आहे आपण पाहतोय. आणि याच बस स्टँडचे सुरुवातीपासूनचे त्यांचे कार्यकर्ते आहेत राजू पवार, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. राजू पवार, आपण काय सांगाल हे बस स्टँड कसं झालं आणि आता काय लोकांची गरजो दूर झाली काय सांगाल? सुरुवातीला वैभववाडीमध्ये वैभववाडी निर्मितीपासून वैभववाडीचा इथे एस टी स्टँडचं पिकअप स्टँड म्हणून वैभववाडीचं होतं. 2009 जेव्हा प्रमोद जठार आमदार झाले त्यानंतर 1-2 वर्षानंतर विकास कामांच्या चर्चा करत असताना प्रमोद जठार साहेबांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं वैभववाडी तालुका निर्मिती झाला आहे. तरी पण एस टी स्टँड प्रवाशांची गरजोय आहे तर एस टी स्टँड सुसज्ज एस टी स्टँड व्हावं म्हणून आम्ही त्यांच्याकडे समोर हा विषय ठेवला. सन्माननीय आमदार साहेबांनी त्यावेळी एस टी स्टँडचा प्रश्न विधानसभेत मांडला आणि त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला आणि आता सुसज्ज असं वैभववाडीतला बस स्टँड मिळालेलं आहे. त्याने इथे बस लावण्यासाठी जागा आहे, प्रवाशांना बसण्यासाठी जागा आहे. हे प्रमोद जठार साहेबांनी हा प्रश्न मार्गी लावून वैभववाडीतल्या नागरिकांना एक चांगली सुविधा निर्माण करून दिलेली आहे. आता त्यावेळी जागेचा प्रश्न आला अल्प बचतची, म्हणजे सरकारी जे तहसीलदार कार्यालयाचं अल्प बचत भवन आहे ती इमारत होती ही, ती ट्रान्सफर करताना किंवा हस्तांतरित करताना काय काय अडचणी आला, तुम्ही कशा पद्धतीने तो सॉल्व्ह केला काय सांगा? साधारणतः 1-2 वर्ष ह्या अल्प बचत भवनाची जागा एस टी स्टँडला मिळण्यासाठी प्रमोद जठार साहेबांनी वरिष्ठ पातळीवरती प्रयत्न करून हा प्रश्न मांडला. पण आम्ही बऱ्याच संघर्षासाठी करावा लागला. त्यासाठी प्रमोद जठार आणि स्थानिक इथले नेते सन्माननीय प्रमोदजी रावराणे असतील, त्यावेळी प्रताप रावराणे असतील, संजय रावराणे असतील, उत्तम सुतार असतील, यांनी हा पाठपुरावा करून प्रमोद जठारांना यावेळी प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न हे केला, मदत केलेली आहे. धन्यवाद. आता काय सांगाल, हे बसस्थानक झाल्यामुळे प्रवाशांची असेल किंवा कॉलेजच्या मुलांची सोय झाली आहे, काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, काय सांगाल? पहिल्यापेक्षा तरी बऱ्यापैकी सुविधा आहेत. 10 बसेस एकावेळी लागतात, बसण्यासाठी जागा आहे. जरी अपूर्ण असली तरी थोडंफार पहिल्यापेक्षा थोडं नागरिकांची सोय झाली आहे असं आम्ही तरी म्हणू शकतो. नक्कीच या ठिकाणी राजू पवार यांनी सांगितलं की बसस्थानक झाल्यामुळे बऱ्यापैकी गरसोय जी प्रवाशांची होती ती दूर झालेली आहे. पिकअप शेडमध्ये ज्यावेळी गाड्या लागायच्या तेव्हा ट्रॉफिकचा प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणावर होता. बुधवार हा आठवडा बाजार असल्याने रस्त्यावरतीच सगळ्या बस लागलेल्या असल्यामुळे इतर गाड्या असतील किंवा प्रवाशांना ये जा करताना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता. परंतु ही हे बस स्टँड झाल्यामुळे सगळी गरसोय दूर झाले आणि त्याचं सर्व श्रेय हे माजी आमदार प्रमोद जठार यांना जातं. याच सिंधू रिपोर्टर लाईव्ह च्या टीमने त्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला, त्यापैकी जे वैभववाडीचं बसस्थानक आहे